नमस्कार मंडळी, श्री अॅग्रो चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता तुम्हाला माहितच असेल की आपल्या कोकणामध्ये शिमगोत्सवाचा खूप वेगळाच असा जल्लोष आहे. तर ह्या शिमगोत्सवामध्ये आपल्या जो गावातून बाहेर गेलेला जो चाकरमानी आहे तो फक्त शिमगोत्सव आणि गणेशोत्सव ह्या दोनच सणांना खूप आतुरतेने म्हणजे वाट बघत असतो आणि तो ह्या शिमगोत्सवाला आणि गणपती उत्सवाला परत येतो. तर आता आपला शिमगोत्सव चालू आहे. तर या शिमगोत्सवामध्ये आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या पालख्या येत असतात. त्या पालख्यांच्या सोबत शंखासूर असतो. त्यानंतर वेगवेगळी खेळी देखील येत असतात. त्या खेळींमध्ये पदुंपक आहे, त्यानंतर गोमूचा नाच आहे, त्यानंतर डेरा आहे. असे वेगवेगळे आपले पारंपरिक नाच नृत्य खेळ आपल्या गावामध्ये येतच असतात. तर त्यासोबतच आता म्हणजे आपल्याला माहितच असेल की सोंग देखील येत असतात. तर आता आपल्या हरिहरेश्वर गावामधल्या मंदिर भागातली काही मंडळी आहेत ती आज म्हणजे ह्याच्या आधीपासूनच समाज प्रबोधन करणारी असे वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन आपल्या पर्यंत येतच असतात. तर आज देखील ते पारंपरिक आणि त्याला पारंपरिक खेळांना आधुनिकतेची जोड देऊन ते आज आपल्या गावामध्ये सोंग घेऊन येत आहेत. त्या सोंगांमध्ये त्यांनी बहुरूपी, दशावतारी, त्यानंतर रंगारी, अस्वलाचा खेळ दाखवणारा दरवेशी आणि दशावतारी असे वासुदेव असे पोलीस आणि म्हणजे असे समाज प्रबोधन करणारे बरेचसे खेळ ते आज आपल्या गावामध्ये दाखवत आहेत. तर आज आपल्याला ते गावामध्ये भेट द्यायला येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पुढे दाखवणार आहे. तर व्हिडिओ पुढे बघत राहा. तर आता आपली शिमग्यातली सोंग येत आहेत. तर पुढे व्हिडिओ बघत राहा. तर आता आपली सगळी शिमग्यातली सोंग आपली सगळी मंडळी आलेली आहेत. ए या हे असे एकदम पारंपरिक वेशभूषा करत सगळे आपले मंडळी आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. अरे वा, विदूषक आहे, वाघ आहे, गणपती बाप्पा आहेत, वासुदेव आहे, नवरा बायको देखील आहे, नवरा नवरी. अरे वा, करवली पण आहे सोबत, अस्वल आहे आणि वाघोबा आपल्या पुढे पुढे येत आहे. आणि मागे पण आणखीन दशावतार आहेत, रावण, साधू, शंखासूर. बापरे, गणपती बाप्पा पण आहेत, रावण पण आले. अरे वा, अस्वल आहे, शंखासूर आहेत. तर आजकाल आपल्याला एवढे छान खेळ कुठेच बघायला भेटत नाही, एवढी छान सोंग. अरे वा, वाघ एकदम डेंजर आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळे तुला दिसणार नाही, एवढं जबरदस्त काम केलेलं आहे. वा, हनुमंत पण आहे. ओम नमः शिवाय. खतरनाक. तर आपली सगळी सोंग आलेली आहेत. आणि मी तेच तुम्हाला मध्ये सांगित असते आहे हो. तर आजकाल आपल्याला असे अवतार बघायला फार कमी मिळतात. तुम्ही रावण बघू शकता किती अस्सल आहे, दशावतारी म्हणजे प्रॉपर इथे आलेले आहेत, विदूषक आहे, त्यानंतर हनुमंत आहेत, साधू आहेत, गणपती बाप्पा आहे, वाघ आहे, त्यानंतर नवरा बायको, त्यानंतर करवली पण आहे, शंखासूर आपल्या मागे राहिले काय माहिती काय झालं, त्यानंतर हे मेकअप म्हणजे बघू शकता. वाव, तर म्हणजे तुम्ही बघू शकता की अशी सोंग अशी दशावतार आपल्याला इकडे भेटणं फार कठीण आहे. आणि आज आपल्या ह्या मंदिराकडच्या मंडळींनी असे दाखवून दिले की ते प्रत्येक वेळेस जे समाज प्रबोधनाचं काम करत असतात तर आज देखील त्यांनी परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. म्हणजे एक पारंपरिक सगळ्या गोष्टींमध्ये आधुनिकता देऊन. तर खूप छान काम करत आहे तुम्ही, खूप छान वेशभूषा सगळ्यांनी केली आहे. तर आज माझ्या घरी भेट दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. फोटोशूट चाललेला आहे आपल्या समोर, सगळ्यांची प्रेझेंटी येते याच्यामध्ये. तर आताच आपण बघितलं आपली सगळी मंडळी येऊन गेली. तर तुम्हाला आपली आजची ही सोंग कशी वाटली, आपली सगळे कलाकार कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.